तर सत्ता संघर्ष निकालाबाबत विरोधी पक्षाच्या अर्थात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काय दावे केले पाहूया. आता काय मला वाटतं की हा पॉलिटिकल निर्णय होईल, भाजपचं काय सोयीचं आहे त्यानुसार हा निर्णय होईल. कारण 5 न्यायाधीश आहेत आणि कोणाला काय जरी वाटलं तरी इतर न्यायाधीशांना काय वाटतंय तो वेगळा प्रश्न आहे. त्यामुळं भाजपला काय सोयीचं आहे शिंदेना चालू ठेवणं का शिंदेना बदललं, त्यावर हा निर्णय होईल. आणि काही जरी निर्णय झाला तरी त्याचे दूरगामी परिणाम महाराष्ट्राच्या राजकारण होतील. अनैतिकपणे आणि असंविधानिकपणे, नैतिकता तर नाहीच आणि संविधान पण पाळत नाहीत. आता 24 तास थांबा. जे 8 मुद्दे सुप्रीम कोर्टाने ठेवले होते टर्म्स ऑफ रेफरन्स या केसच्या संदर्भामध्ये, त्या प्रत्येक मुद्द्यावरती आम्ही सविस्तर आमचं म्हणणं मांडलेलं आहे. आमचं म्हणणं जर ग्राह्य धरलं तर निकाल आमच्या बाजूने लागेल. आपल्या महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल हा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लागेल. आणि या रोज नवी डाएट टेन्शन घेऊन आयुष्यच कडू झालंय. नम्मा होमिओपॅथीची औषधं गोड आणि मधुमेहाला पण देतात तो. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. सत्ताधाऱ्यांना सत्तेतून पाय उतार व्हावं लागेल अशीच एकूण सगळीकडे चर्चा आहे. आणि कायद्यानुसार नियमानुसार मला वाटतं की घटनेनुसार हा निकाल नक्कीच यांच्या विरोधात जाणार आहे. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.